इतिहास शिकायचा समोर. आता काही नवे संदर्भ आले. मॅडम, यापूर्वी आपण फक्त तीन प्रकारचे इतिहास शिकवत. एक म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा आहे आधुनिक इतिहास. खरं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शन मध्ये हे इतिहासाचं अधिवेशन होत आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी हे अधिवेशन घेण्याचं निश्चित केलं, म्हणजे जिथं अत्यंत समर्पक आहे ते म्हणजे ज्या मातीला अश्मयुगापासून ते आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंतचा एक जाज्वल्य इतिहास आहे त्या मातीमध्ये हे अधिवेशन होत आहे. म्हणून मला असं वाटतं की या अधिवेशनाला एक वेगळं होत आहे. म्हणून मी गुरु उद्या परत येतो की आम्ही फक्त गेले काही वर्ष फक्त प्राचीन भारत, आधुनिक भारत, मध्ययुगीन भारत असं शिकवत राहिलो. पण मी छोटा अभ्यासक आहे, मला असं वाटतं की आता इतिहासाचे संदर्भ बदलले. तुम्ही म्हणाल की इतिहासाचे संदर्भ कसे काय बदलू शकतात? नक्की मित्र, हो, इतिहासाचे संदर्भ बदललेले आहेत. आजकाल आमचा इतिहास संशोधक हा कॉपी पेस्ट करायचा पण जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे की आम्ही आता इतिहास संशोधक राहिलेलो नाही आहे, आम्ही आता इतिहास वाचक सुद्धा करत राहिलो. हिस्टॉरिकल लिटरेसी नावाचा जो पार्ट आहे तो केव्हाच निघून गेला. आम्ही आता फक्त टेक्निकली प्रोसेस कम्प्लीट करायला लागलो. मला असं वाटतं की या इतिहास परिषदेच्या अनुषंगाने आमच्यातला इतिहासाचा शिक्षक परत जागृत झाला पाहिजे, पुन्हा नव्याने इतिहासाचे संदर्भ घेऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. इतिहासाच्या संशोधनाच्या काही गोष्टी नव्याने नव्या समाजासमोर मांडणारा आमचा शिक्षक असला पाहिजे.